पानाशी बोरांसारखे तळेही गेले जसे आपली बोरच वाटतायत. आणि मंद आचार तळल्यामुळे आतमध्ये सुद्धा छान फ्राय झालेला आहे. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये मनपूर्वक स्वागत. हिवाळ्यानंतर दिवाळीत हमखास केली जातात कोकणातही तांदळाच्या पिठाची बोरं. आणि ही बोरं हिवाळ्यातही नाही आणि दिवाळीतही नाही, आपल्या संक्रांतीला सुद्धा माझी आई नक्की करायची. चला तर वेळ न दवडता जाऊया परब किचनमध्ये. हा आपण कोणताही तांदूळ घेतला आहे आणि त्याचं हे पीठ घरी तयार केलं आहे मी मिक्सरवर, एकदम रवाळ असं, जे बोरांकरता रवाळ पीठ लागतं तसं. ह्याच्यासाठी आपण तांदूळ घ्यायचा, धुवायचा, नितळ ठेवायचा आणि जर असा पंख्यावर सुकला की तो जरासा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला लावायचा आणि त्याचं असं रवाळ हे पीठ काढून घ्यायचं. प्रथम आपण गॅस पेटवतो आहे आणि आपण गुळाचं पाणी तयार करूया. मी एक पेला पाणी ओतलं आहे म्हणजे एक वाटीभर. चवीपुरतं मीठ टाकते मी, गोड पदार्थात थोडंसं आपण मीठ टाकलं की छान लागतो. एक वाटी तांदळाचं पीठ असेल तर अर्धा वाटी गूळ लागणार आहे आपल्याला. फक्त आपल्याला हा गूळ ह्या पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. मी हा बारीक चिरून घेतलेला, तरीसुद्धा त्याच्या गुठळ्या असतातच, पिठात आपल्या हे मोडणार नाहीत, म्हणून आपण ह्याचं पाणी तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सगळ्या गुठळ्या मोडून गेलेल्या आहेत गुळाच्या. पाण्याला जर अशी उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे गुळाचं पाणी थंड करायला ठेवून देणार आहोत. आता आपल्या गुळाच्या पाण्याला उकळी आली आहे, आता मी गॅस बंद करते आणि हे पाणी थंड होण्याकरता ठेवून देते. तांदूळ आपण भाजून नाही घेतले त्यामुळे आपण जर असं पीठ भाजतो आहे, एकदम लालसर नाही, थोडंसं गरम करून घेतो आहे, त्यांनी आपली बोरं खुसखुशीत होतात. पीठ आपण आता हे भाजून घेतो आहे. ह्यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठही टाकू शकता, आपण नाही घालत आहोत. आता हे माझे पीठ भाजून झालेलं आहे. पीठ मी एका परातीत काढून घेते आहे. ह्यामध्ये आता आपण अर्धवाटी सुकं खोबरं घेतलं आहे मी. तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता, ओलं खोबरं जास्त दिवस टिकणार नाही म्हणून मी सुकं घेतलं आहे. त्यानंतर बारकी छोटी अर्धवाटी तीळ घेतलं आहे, तीळ आपण भाजून नाही घ्यायचे. काजू आणि बदामाची भरड घेतली आहे. त्यानंतर वेलची पूड. आता हेही छान आपण मिक्स करून घेऊया. आणि ह्यामध्ये आता आपण 2 चमचे तूप तापत ठेवलं आहे मी तिथे, ते घालायचं आहे आपल्याला. जास्त कडकडीत करून घालायचं आहे, त्याने करून आपली बोरं खुसखुशीत होतात. छान असं पिठामध्ये घालून घेतलं आहे. पुन्हा आपण हे ढवळून घेऊया. आपल्या कोकणातला खूप पारंपरिक पदार्थ आहे हा. ज्यावेळेला आपल्याकडे बिस्किटं चॉकलेटं नव्हती त्यावेळेला ह्या घरातल्या गृहिणींनी छान असं डोकं चालवलं आणि अशी ही बोरं लहान मुलांना करून द्यायला सुरुवात केली. आणि खूप पौष्टिकही असतात कारण ह्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, तीळ, हिवाळ्यात तर खूपच चांगली. छान असं हे आपण मिक्स करून घेऊया. आता जे आपलं गुळाचं पाणी आहे त्यातच आपण हे पीठ मळून घेऊया. आपलं गुळाचं पाणी थंड झालेलं आहे, थंड करूनच हे पाणी घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊया पीठ. आपण हे पीठ चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळून ठेवायचं आहे कारण हे पीठ आपल्याला 2 तास मळून ठेवायचं असतं. तुम्ही गुळाचं पाणीसुद्धा करून घालू शकता किंवा गुळ कुसकरूनसुद्धा घालतात आणि साध्या पाण्यात पीठ मळतात. ह्याचा गोळा व्हायला खूप अवघड जातं कारण तांदळाचं पीठ आहे नुसतं. त्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा भाजून घालू शकता. आमच्याकडे पीठ एकाच हाताने मळलं जातं, दुसऱ्या हाताची गरज लागत नाही. पण ह्या पिठाला जर असा तरी घ्यावा लागतो आहे दुसरा हात. फसफशीत पीठ असल्यामुळे ह्याचा गोळा पटकन होणार नाही पण होतो. तीळ जे टाकले आहे ते असे पडतात, ते पूर्ण पिठाला असं घोळून घेतलं की पुन्हा चिकटतात. असा हा पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे. आता हा मी 2 तासासाठी झाकून ठेवणार आहे. पीठ मळून आपले 2 तास झालेले आहेत. आता आपण पाहूया कसं आपलं पीठ झालं आहे ते. आता हे थोडं कडक झालं आहे, आता परत आपण ह्याचं असं मळून घेऊया. ह्याच्यामध्ये छान असं गोळ वगैरे मुरलं आहे. मगाशी होत नव्हता, आता सहजरित्या गोळा होतो आहे कारण गुळाला थोडं जास्त पाणी सुटलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं परत हे पीठ मळून झालेलं आहे. थोडे ह्याला तडे पडणारच कारण बोरांनाही तडे असतातच. आणि आपण सुपारी एवढे छोटेसे गोळे घ्यायचे आणि तळ हातावर असा हा
गोल 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 छान असा तुळतुळीत गोळा तयार करायचा. आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊया. एकदा का तुमचं पीठ छान असं मळून झालं की बरं करायला काही वेळ लागत नाही. फक्त गोळे आपण आधी करून घ्यायचे, तोवर आपण तिथे तेलही तापून घ्यायचं. अशा पद्धतीने मी सुपारी एवढे गोळे मळून घेतले आहेत. आता मी तिथे तेल तापत ठेवलं आहे. आता हे आपण तळून घेऊया. तेल तापण्यासाठी मी आज मोठी केलेली, आता मी आज मंद करते आहे. बोरं तळतेवेळी आज मंदच करायचे आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त गर्दी करायची नाही आहे. हलक्या हाताने आपण हे ढवळून घेऊया. चारी बाजूने छान असे शेकले पाहिजेत. आज एकदम मंदच करायची आहे कारण बोरं आपली आतमध्ये छान शिजली पाहिजेत, तरच खुसखुशीत लागतात. जास्त मोठी आग जर तुम्ही केली तर बोरं पटकन काळी पडतात व आतमध्ये शिजत नाही. मंद आचेवर आपण ही 3 ते 4 मिनिटांवर छान अशी तळून घेतलेली आहेत. आता ही आपण काढून घेऊया. अशी सोनेरी रंगावर आपल्याला ही तळून घ्यायची आहेत. ही बोरं तुम्ही प्रवासालाही नेऊ शकता. ही आपली फराळाप्रमाणे ही पण आपल्याला 15 ते 20 दिवस छान टिकतात ही बोरं. अशी तांदळाच्या पिठाची खसकेदार बोरं तुम्ही नक्की ह्या हिवाळ्यात करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली तुमची बोरं. आणि हो, माझं परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.